दसऱ्या निमित्त नवी मुंबईतील बाजारपेठा फुलांनी सजलेल्या पाहायला मिळत आहेत. बाजारात झेंडू, शेवंती या प्रमुख फुलांबरोबरच विविध फुलांनी बाजारपेठ फुललेली आहे. राज्याच्या विविध भागातून मागील 2 दिवसांपासून झेंडू आणि शेवंतीच्या फुलांची मोठी आवक होती आहे. मात्र यंदाच्या वर्षी पडलेल्या मुसळधार पावसामुळे दरवर्षीपेक्षा फुलांची आवक कमी आहे. दसऱ्याच्या सणानिमित्त मागणी वाढल्याने फुलांच्या दरात देखील मोठी वाढ झाली आहे. झेंडीची फुलं 100 रुपये प्रति किलो तर शेवंती 800 रुपये प्रति किलो दराने विकली जाते. काका काय सांगाल, आज काय रेट आहे झेंडू आणि शेवंतीचा? आज शेवंती 200 रुपये आणि झेंडू 100 रुपये. काय एक नंबर माल आहे, भारी माल आहे, त्यामुळे 100 रुपये रेट झेंडूचा आहे आणि शेवंती पण आहे 200 रुपये. नेहमीपेक्षा रेटमध्ये काय? नेहमीपेक्षा जरा रेट थोडासा जास्त आहे, काय आता पाऊस बिऊस चालला आहे गावाला, शेतामध्ये पाणी, त्यामुळं आम्हाला काढता माल येत नाही. त्यामुळं आम्ही आहे ना थोडंसं कसतरी थोडासा माल घेऊन येतो आणि त्यामुळं निम्मा माल आमचा वेस्ट झालेला आहे. त्यामुळं आम्हाला रेट एवढा द्यावा लागतो, खर्च भरपूर आहे आम्हाला त्याला. कमीत कमी आम्हाला एकर भरला आम्हाला 1,10,000 रुपये खर्च आहे असा हिसाब आहे. तुम्ही स्वतः शेतकरी आहात? आम्ही स्वतः शेतकरी आहे. डायरेक्ट आणून विकताय? आता डायरेक्ट आणून मी स्वतःही विकतो शेतकरी माल. अच्छा, आणि पावसामुळे मोठं नुकसान? पावसामुळे आमचं लई मोठं नुकसान झालंय. आम्ही जवळजवळ आता 1-2 लाखाला आम्ही झोपलेलं आहे, पण आता त्याच्यातून कसं जेवढा माल निघतोय तेवढा आम्ही आणून विकतोय. त्याच्यात हा जो रेट तुम्ही देताय आता नेहमीपेक्षा कमी आहे का जास्त आहे? आता कमी आहे, पहिला रेट कमी होता, पण आता काय झालं माल शॉर्ट नाही, अर्धा माल निघतो ना, त्यामुळं आम्ही थोडासा रेट जास्त लावला आहे. बाकी दुसरं काही नाही, आम्हाला परवडलं पाहिजे त्या हिशोबाने आम्ही माल आणून विकतो. नाव काय तुमचं? आमचं नाव विजय भाऊ शिंदे. ठीक, करू देतो. शेवंती का क्या रेट है आज, और बढ़ गया है या कम है? ये यदि कम हो गया है, ये आया है 85 रुपया और किराया बढ़ा लेकर 90 रुपया पड़ गया है, और 80-90 का यहाँ बिकी रहा है, तो बाजार यहाँ घटिया है, घट गया है, बढ़ा नहीं. हमेशा के कंपैरिजन में रेट कम हुए ज़्यादा हुआ है? नहीं, हमेशा अगला साल तो ये रेट से मतलब कि 120 रुपया बिका था, और इस साल 90-80 यही बिक रहा है, और 85 रुपया ये खरीदा हुआ है. कल रेट्स बनने की कोई आशंका है? तो कल तो ऊपर वाला जाने, माता रानी की कृपा अगर बढ़ जाए तो ठीक है, नहीं तो माल तो अभी है हम लोग के पास, ज़्यादा देख ही रहे हैं.